नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठे. आपण मागच्या भागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा विचार करत होतो आणि या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना आपण बघितलं की आपल्या भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. एवढंच नाही तर जगामध्ये सर्वात मोठी असलेली आपली भारताची राज्यघटना आहे. मित्रांनो, भारताची राज्यघटना निर्मित स्वरूपाची आहे, इंग्लंडप्रमाणे उत्क्रांत झालेली नाही, याचाही विचार आपण केला. आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या बाबतीत आपण बघितलं की आपल्या भारताची राज्यघटना ही अंशतः परिवर्तनीय आणि अंशतः परिदृढ स्वरूपाची, म्हणजे लवचिक आणि ताठर दोन्ही, पार्टली फ्लेक्झिबल आणि पार्टली रिजिड अशा स्वरूपाची आहे. मित्रांनो, आपल्या घटनेच्या बाबतीत जर विचार केला तर घटनेचं सर्वश्रेष्ठत्व आपण मान्य केलेलं आहे. संघराज्याचा स्वीकार आपल्या देशाने केलाय. एकेरी नागरिकत्वाचा विचार आपण केलेला आहे. एवढंच नाही तर आपल्या देशामध्ये एकच राज्यघटनेचा स्वीकार आपण केलेला आहे. याशिवाय आणीबाणीच्या तरतुदीचा संदर्भातही आपण विचार केला. लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे जनता ही सार्वभौम आहे, याचाही विचार मागच्या भागात आपण केलाय. मित्रांनो, याशिवाय आपण बघितलं की आपल्या भारताने नागरिकांना अधिकार दिलेत, म्हणून मूलभूत अधिकारांचा स्वीकार. याशिवाय त्या ठिकाणी आपण बघितलं की राज्याच्या धोरणाच्या संदर्भातली मार्गदर्शक तत्वे सुद्धा आपण स्वीकारलेली आहे. इथपर्यंतचा भाग आपण बघितला. मित्रांनो, यापुढच्या काही वैशिष्ट्यांचा विचार आपण करणार. यानंतरचं वैशिष्ट्य जर बघितलं तर धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार, म्हणून याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मित्रांनो, आपण उद्देश पत्रिका अभ्यासली आणि या उद्देश पत्रिकेमध्ये आपण बघितलं 1976 मध्ये कितवी घटना दुरुस्ती आहे, 42वी, आणि या 42व्या घटना दुरुस्तीने उद्देश पत्रिकेत धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करण्यात आला. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ आपण तिथे सविस्तर बघितलेला आहे की राज्याचा कोणताही धर्म असणार नाही. धर्म ही व्यक्तीची व्यक्तिगत बाब असेल. या दृष्टिकोनातनं राज्याचा कोणताही धर्म नाही, सर्व धर्म समभावाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म जोपासण्याचा अधिकार आहे, म्हणून कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आहे, पण राज्याचा मात्र धर्म नाही. आणि अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार आपल्या देशाने केला, हे आपलं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, यानंतर आपण समाजवादाचा स्वीकार हे या वैशिष्ट्याचाही विचार करू शकतो. कारण आपण बघितलं की 1976 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या देशामध्ये समाजवादाचा स्वीकार केला. कारण आर्थिक विषमता आम्हाला नष्ट करायची होती. आर्थिक विषमता नष्ट करून समाजामध्ये कशा पद्धतीने समानता निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातनं समाजवादाचा स्वीकार केला. समाजवाद याचा अर्थ काय? ज्या देशामध्ये कुणीही अतिश्रीमंत किंवा कुणीही अतिगरीब असणार, जेणेकरून एकमेकांकडे जाणं हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनेल, या दृष्टिकोनातून आपण समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. हे आपल्या भारताचं त्या ठिकाणी आपण वैशिष्ट्य म्हणून सांगू शकतो. याशिवाय आपण बघितलं की राज्याचं ध्येय आहे ना, आपण उद्देशपत्रिकेमध्येच ते बघितलं, ते आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्य आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चारही तत्वांचा, म्हणजे हे राज्याचे जे ध्येय आहेत ते या तत्वांचा स्वीकार आपण केला. पण कुणाकडनं केला? फ्रेंच राज्यक्रांतीतून केला, म्हणजे फ्रान्सकडनं आपण या तत्वांचा स्वीकार केला आणि त्यानुसार आपलं उद्दिष्ट ठरवलं की आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य असेल, प्रत्येक व्यक्तीला आपण लिबर्टी देणार आहोत, स्वातंत्र्य देणार, जेणेकरून ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकेल. समाजामध्ये असलेली श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव नष्ट करायचा आहे, मग तो जातीच्या आधारावर असेल, धर्माच्या आधारावर असेल, शिक्षणाच्या पैशांच्या आधारावर असेल, तर याच्यामधला हा भेदभाव कसा नष्ट करता येईल या दृष्टिकोनातनं समानतेचा विचार आहे. मित्रांनो, न्याय प्रस्थापित करायचा आहे आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपल्याला बंधुभाव सुद्धा निर्माण करायचा आहे. अखंड भारत ही आपली कल्पना आहे. यानंतरच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर मित्रांनो, आपल्या भारताच्या कायदेमंडळाचं स्वरूप कसं आहे? द्विगृही कायदेमंडळ. म्हणून द्विगृही कायदेमंडळ हे त्या ठिकाणी आपलं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. या द्विगृहीमध्ये आपण कोणाचं अनुकरण केलंय? इंग्लंडचं. म्हणून इंग्लंडप्रमाणे आपण आपल्या भारताच्या कायदेमंडळाचे दोन सभागृह तयार केले. एक राज्यसभा, हे वरिष्ठ सभागृह आहे, आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, तर राज्यसभा हे राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह. आणि या ठिकाणी आपण बघितलं की यांची सभांची संख्या वगैरे याचा सविस्तर आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, लोकसभा हे जरी कनिष्ठ सभागृह असलं तरी प्रत्यक्षात आपण बघतो की जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी लोकसभेत असल्यामुळे या लोकसभेचं महत्व वाढलंय. एवढंच नाही तर सभासदांची संख्या जास्त आहे, म्हणून जर लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीच्या संदर्भात जर आपण विचार केला की लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विषयाच्या संदर्भात मतभेद झाला तर त्यांची संयुक्त बैठक बोलावली जाईल आणि या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान लोकसभेच्या सभापतीकडे असतं, म्हणून लोकसभेच्या बाजूने बहुतेक निर्णय लागतात. यानंतर आपण बघतो की आपल्या भारतामध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे.
कारण आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला आणि जिथे संसदीय लोकशाही असते तिथे कायदेमंडळातूनच कार्यकारी मंडळ हे निर्माण होतं आणि हे कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतं. यांची जबाबदारी कशी असते? सामूहिक, कारण कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जातो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जातो. म्हणून एखादी चूक जर एखाद्या मंत्र्याकडनं झाली असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मित्रांनो, आपल्याकडे या ठिकाणी सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे. एवढंच नाही तर संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपल्या देशाने केलाय हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. कारण आपल्या समोर प्रश्न होता की आपण प्रत्यक्ष लोकशाही स्वीकारू शकत नाही, मग अप्रत्यक्ष लोकशाही स्वीकारायची, पण मग कोणती लोकशाही स्वीकारणार, अध्यक्षीय की संसदीय? तर मित्रांनो, आपण अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केलाय का? नाही. मित्रांनो, आपल्याला इंग्लंडचा वारसा लाभलेला होता, इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीचा आपल्याला परिचय झालेला होता आणि त्या अनुषंगाने आपल्या भारतामध्ये आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलाय. आणि जिथे संसदीय लोकशाही असतील तिथे दोन व्यक्ती प्रमुख असतात. म्हणून आपल्याकडे राजा हा आहे का? नाही. राजाऐवजी आपण राष्ट्रपती हे नामधारी पद आणि पंतप्रधान हे वास्तविक पद निर्माण केलं. या कायदेमंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते आणि अशा प्रकारे कायदेमंडळातून कार्यकारी मंडळ निर्माण केलं जातं. मग तो संसदेचा सभासद असणं अत्यंत आवश्यक आहे. जर नसेल तर 6 महिन्यात त्याला निवडून यावं लागतं. अशा प्रकारे आपण कायदेमंडळातून कार्यकारी मंडळाच्या निर्मितीबाबतचा विचार केलाय. यानंतर आपण बघितलं की आपल्या भारतामध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व हे संसदीय लोकशाही असल्यामुळे स्वीकारलं. यानंतरचं जर वैशिष्ट्य आपण विचारात घेतलं तर मित्रांनो, आपल्याकडे न्यायमंडळ आहे पण स्वतंत्र आहे. हे लक्षात घ्या, हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. आपण काय केलंय, कायदेमंडळ कार्यकारी मंडळ हे जरी एकमेकांशी परस्परावलंबी ठेवलेत, कारण कायदेमंडळातून कार्यकारी मंडळाची निर्मिती होत आहे, परंतु न्यायमंडळाच्या बाबतीत आपण न्यायमंडळाला स्वतंत्र ठेवलं. का? कारण निपक्षपातीपणे आणि निर्भीडपणे न्याय देता यावा यासाठी आपल्या भारताचं न्यायमंडळ कसं ठेवलंय, स्वतंत्र ठेवण्यात आलेलं आहे. ओके. यानंतरचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपण न्यायालयीन पुनर्विलोकनाचा स्वीकार केलाय. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाचा स्वीकार करत असताना कोणत्या देशाचं अनुकरण केलं? यस, अमेरिकेचं आपण अनुकरण केलेलं आहे. अमेरिकेमध्ये असलेल्या न्यायालयीन पुनर्विलोकनाप्रमाणे आपणही विचार केला की कायदेमंडळाने जर एखादा कायदा केलाय आणि तो कायदा जर घटनेशी सुसंगत नसेल तर त्याला रद्द ठरवण्याचा अधिकार कुणाला असला पाहिजे? न्यायालयाला. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हटलंय. मित्रांनो, भारताने संघराज्याचा स्वीकार केलाय, पण संघराज्याचा स्वीकार करत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केली आहे. पण ही विभागणी करत असताना सगळ्यात जास्त अधिकार कुणाला दिले? यस, केंद्र सरकारला दिले. म्हणजे केंद्र सरकार बलशाली करण्याचा प्रयत्न केला. कारण आपण बघितलं की केंद्र सूची आहे, केंद्र सूचीतील विषयांची संख्या सर्वात जास्त आहे आणि केंद्र सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला आहे? केंद्र सरकारला. मित्रांनो, राज्य सूची आहे, राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. परंतु हे लक्षात घ्या की राज्य सरकारलाच नाही आहे, कारण राज्य सरकारला आहे. परंतु जर आणीबाणी असेल तर या आणीबाणीच्या काळामध्ये राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? यस, केंद्र सरकारला प्राप्त होतो. एवढंच नाही तर सामायिक सूचीमध्ये सुद्धा आपण बघितलं की जरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही कायदा करण्याचा अधिकार आहे, दोघांनी केलेला कायदा हा परस्पर विरोधी असेल तर अशा वेळेस कुणाचा कायदा मान्य होतो? केंद्राचा. म्हणून कोण बलशाली आहे? केंद्र सरकार. याशिवाय उर्वरित जे विषय आहेत, म्हणजे या 3 सूचीच्या व्यतिरिक्त जेवढेही विषय आहेत, उर्वरित विषय हे कोणाला दिलेले आहेत? केंद्र सरकारला. म्हणजे याचा अर्थ शक्तिशाली केंद्र सरकार हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. कारण सर्वात जास्त राईट्स हे कोणाला दिले? केंद्र सरकारला. ओके. यानंतर प्रौढ मताधिकार आहे, कारण आपण लोकशाहीचा स्वीकार केला. जिथे लोकशाही म्हटलं की लोकशाहीचा प्राण किंवा आत्मा म्हटलं की इलेक्शन्स आले. मग जिथे इलेक्शन्स आहेत तिथे लोकांना मतदानाचा अधिकार आहे. मग आता मतदानाचा अधिकार कोणाला असेल? तर ज्या व्यक्ती प्रौढ आहे. मग पूर्वी आपल्या भारतामध्ये प्रौढत्वाच्या संदर्भात 21वं वर्ष ज्या व्यक्तीचं झालेलं आहे, म्हणजे 21 वर्ष ज्या व्यक्तीने पूर्ण केली आहे तिला मतदानाचा अधिकार होता. पण 1988 मध्ये 61वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि या घटना दुरुस्तीने आपण पाहतो की 21 वर्ण आपल्या भारतामध्ये वयोमर्यादा काय केली नागरिकत्वाची? 18 वर्ष. म्हणून ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे अशा सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना, मग ती कोणत्याही जातीची असेल, धर्माची असेल, वंशाची असेल, पंथाची असेल, अशा सर्व स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आलाय. म्हणून प्रौढ मताधिकार हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, यानंतर आपण पाहतो कल्याणकारी राज्य.
कारण मार्गदर्शक तत्वामध्ये आपण बघितलं की राज्याने लोकांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातनं धोरण ठरवावं. या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4 मध्ये कलम 36 पासून ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. म्हणून लोकांच्या कल्याणासाठी शासनाने कशा प्रकारचं धोरण आखावं आणि लोककल्याणाचा स्वीकार केलाय, म्हणून आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारली आणि त्यामुळे आपोआप शासनाची जबाबदारी वाढली आहे आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झालाय. यानंतरच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर मित्रांनो, आपल्याकडे लोकशाही म्हटलं की निवडणुका लढवणार कोण आहे? व्यक्ती जरी लढवत असेल तरी ती पक्षामार्फत लढवली जाते. म्हणून पुढचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, आपल्याकडे पक्ष पद्धतीचा आपण स्वीकार केला, पण मग एक पक्ष आहे, द्विपक्ष आहे की बहुपक्ष? बरोबर आहे, बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार आपल्या भारतामध्ये करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आज आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांची जर संख्या बघितली तर राष्ट्रीय पक्षांची संख्या, प्रादेशिक पक्ष, स्थानिक पक्ष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, एकूण नोंदणीकृत पक्षांची संख्या जर बघितली तर ती 550 अधिक आहे आणि 8 राष्ट्रीय पक्ष आणि 50 अधिक हे प्रादेशिक पक्ष नोंदणीकृत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याकडे बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे, हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, यानंतर आपण पुढचं वैशिष्ट्य जर बघितलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण आहे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केल्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि याच्यापुढे स्थानिक स्वशासन याचाही विचार आपल्या देशात केलाय. कारण आपण एकाच ठिकाणी अधिकार केंद्रित न ठेवता लोकांना जास्तीत जास्त कसं सहभागी करता येईल, लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव कशी निर्माण करता येईल, या दृष्टिकोनातून आपण डिसेंट्रलायझेशनचा विचार केला, जेणेकरून जनतेचा सहभाग वाढेल, त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल, लोकशाहीची मूल्य रुजवण्यामध्ये मदत होणार आहे आणि या दृष्टिकोनातून स्थानिक स्वशासन, मग यामध्ये आपण दोन स्तर तयार केलेले आहे, एक शहरी आहे एक ग्रामीण आहे. शहरी म्हटलं की तिथे महानगरपालिका असेल, नगरपालिका आहे, नगर परिषद ज्याला आपण म्हणू, नगर पंचायत आहे, छावणी बोर्ड आहे, औद्योगिक वसाती आहे, पोर्ट ट्रस्ट आहे, या पद्धतीने आपण शहरीचा विचार केलेला आहे. मित्रांनो, यानंतर आपण जर ग्रामीण भागाचा विचार केला तर याच्यामध्ये आपण त्रिस्तरीय आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्याच्या खालोखाल ग्रामपंचायतीचा विचार केला. अशा प्रकारे आपण सत्तेचं विकेंद्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. यानंतर सनदी सेवा आहे, कारण आता आपण बघितलं की शासनाने लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केला. आता लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार केल्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली, सगळी कामं शासन एकटा करू शकणार नाही याची जाणीव शासनाला आहे आणि म्हणून शासनाने विचार केला की आता आपल्याला कुठेतरी आपल्या मदतीसाठी सनदी सेवक जो कुशल आहे, जो त्या ठिकाणी स्किल बेस असेल, जो त्या ठिकाणी पारंगत असेल, अशा व्यक्तीची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या 14 भागामध्ये आपण केंद्रीय आणि राज्यीय सनदी सेवांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, यानंतरच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर मागासलेल्या जाती जमाती आणि अन्य जातींसाठी खास तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेत करण्यात आल्या. भारतीय राज्यघटनेच्या 17 भागाचा जर विचार केला तर यामध्ये कलम 330 पासून ते 342 पर्यंत आपण पाहतो की आपल्याकडच्या अनुसूचित जाती जमाती किंवा अन्य जाती ज्या आहेत, म्हणजे SC असेल, ST असेल किंवा इकॉनॉमिकल वीकर सेक्शन असेल किंवा OBC अदर बॅकवर्ड क्लासेस असतील, यांच्यासाठी खास काही सवलती त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्याच्या मागचा उद्देश काय होता की विकासाच्या प्रवाहामध्ये या व्यक्तींना आणायचं आहे, जी सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे या विषमतेला नष्ट करायचं आहे आणि सर्वांना समान पातळीवर आणून लोकशाही कशा पद्धतीने आपल्याला सक्षम करता येईल किंवा लोकशाही विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा, म्हणून भारतीय संविधानाच्या 17 भागामध्ये मागासलेल्या जाती जमाती म्हणजे SC ST OBC यांच्यासाठी खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, यानंतरच्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर स्वतंत्र निवडणूक मंडळ हे आपलं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. कारण आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 324 पासून ते 329 पर्यंत निवडणूक मंडळाच्या संदर्भातल्या निर्मितीच्या संदर्भातला विचार केलेला आहे. यामध्ये 324 मध्ये आपल्या भारतातल्या निवडणुका घेण्यासाठी एक स्वायत्त मंडळ, एक निवडणूक आयोग असलं पाहिजे यासंबंधीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 मध्ये दिलेली आहे. आणि मग त्या संदर्भात त्यांची रचना, अधिकार कशा स्वरूपाची असतील याचा संदर्भात विचार केलेला आहे. मित्रांनो, आपल्या भारतातल्या निवडणुका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्हाव्या,
आपली लोकशाही ही सुदृढ लोकशाही निर्माण व्हावी या दृष्टिकोनातनं स्वतंत्र निवडणूक आयोगाच्या या ठिकाणी मित्रांनो निर्माण करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेची अनेक वैशिष्ट्य जर आपण बघितली तर निश्चितच आपल्या भारताची राज्यघटना किती महत्वपूर्ण आहे, किती आदर्श स्वरूपाची आहे, जी संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरू शकेल अशा प्रकारची एक आयडियल राज्यघटना निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या घटनाकारांनी केला. मित्रांनो, परिस्थिती काळ बदलल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातनं सुद्धा घटनाकारांनी त्यावेळेस विचार केला. आणि घटना तयार करत असताना अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. विस्तृत असलेली, अतिशय व्यापक असलेली, सर्वसमावेशक असलेली अशी आपल्या भारताची राज्यघटना आहे. अधिकारांच्या संरक्षणाची तरतूद आहे, लोककल्याणकारी धोरणाच्या बाबतीतला विचार आहे, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आणीबाणीची प्रोव्हिजन, अशा वेगवेगळ्या बाबींचा विचार करून भारताची राज्यघटना ही सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. व्यापक, विस्तृत, सहज समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेली ही भारताची राज्यघटना जर आपण बघितली तर मित्रांनो परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदलही व्हावा या दृष्टिकोनातून आपण बघितलं की 368व्या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धती पण दिल्या. म्हणजे किती विचारपूर्वक भारताची राज्यघटना निर्माण केली हे आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय राज्यघटना ही आज आपल्या देशासाठी सर्वश्रेष्ठ तर आहेच पण संपूर्ण जगाला सुद्धा मार्गदर्शक ठरू शकेल अशा प्रकारची एक आयडियल राज्यघटना आपल्या घटनाकारांनी निर्माण केलेली आहे. मित्रांनो, निश्चितच भारतीय राज्यघटनेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी काही महत्वपूर्ण असलेल्या वैशिष्ट्यांचा विचार आपण इथे केला, ते समजण्यास आपल्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते. मित्रांनो, आपलं जे काही म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्सला टाका, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवताना निश्चितच आपल्या विचारांना लक्षात घेऊन मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास मदत होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, थँक्यू.